नमस्कार। आपल्या चॅनलच्या कमेंट्समध्ये एक सविस्तर प्रश्न विचारण्यात आला होता, ज्या प्रश्नाद्वारे त्यांना विचारायचं आहे की जर भावानी हक्क नाकारला तर काय करावं। आता यांची थोडक्यात परिस्थिती अशी आहे की आई वडिलांची स्वकष्टार्जित संपत्ती आहे, एका भावाचं निधन झालेलं आहे, एक बहीण आणि एक भाऊ उरलेला आहे आणि त्यातला उरलेला जो भाऊ आहे तो सगळ्या संपत्तीवर कब्जा घेऊन किंवा ताबा घेऊन बसलेला आहे आणि बहिणीला काहीही द्यायला तयार नाही आहे। तर सगळ्यात पहिले आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की हिंदू वारसा हक्कामध्ये जी दुरुस्ती झालेली आहे त्या दुरुस्तीनुसार प्रत्येक मुलीला मालमत्तेमध्ये समान हक्क आणि हिस्सा हा मिळालेला आहे। बरं, या केसमध्ये आई वडिलांची संपत्ती जी आहे ती स्वकष्टार्जित आहे, त्यांनी मृत्यूपत्राने म्हणा किंवा त्यांच्या हयातीत म्हणा त्या मालमत्तेची काहीही सोय लावलेली नाही। साहजिकच त्यांच्यानंतर त्यांच्या मुलांना म्हणजे मुलं आणि मुली त्यांच्या अपत्यांना त्या मालमत्तेमध्ये समान अविभाजित हक्क आणि हिस्सा हा कायद्याने प्राप्त झालेला आहे। मात्र आपल्याकडे अशी अनेक उदाहरणं आजूबाजूला घडत असतात की जिथे बहिणींना हक्क आणि हिस्सा देण्याचं डावलण्यात येतं, नाकारण्यात येतं किंवा या ना त्या कारणाने पुढे ढकलण्यात येतं। आता अशा वेळेला बहिणींना जर तो हक्क आणि हिस्सा हवा असेल तर त्याच्याकरता न्यायालयीन आणि कायदेशीर लढाई लढायची तयारी ठेवणं गरजेचं आहे। खूप कमी प्रकरणांमध्ये भाऊ बहिणींमध्ये संबंध चांगले असतात आणि समजोत्याने त्यांचा जो काही हिस्सा असेल तो प्रत्येकाला दिला जातो, पण तसा जर दिला गेला नाही तर आपल्याला कायदेशीर लढाई लढणं क्रमप्राप्त आहे हे आपण समजून जावं। माझ्याकडे जेव्हा अशा काही केसेस येतात तेव्हा त्याच्यात अजून एक मुद्दा असा असतो की बहिणी म्हणतात की आमचे संबंध चांगले आहेत आणि आम्हाला संबंध खराब नाही करायचे, तर अशा प्रकरणांमध्ये आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला दोन्ही दगडांवर पाय ठेवता येणार नाहीत। आपल्याला नातेसंबंध किंवा कायदेशीर हक्क आणि हिस्सा याच्यापैकी एकाची निवड करावी लागेल। आता खरं म्हणजे कायदेशीर हक्क आणि हिस्सा मागण्याकरता नातं खराब करण्याचा धोका पत्करण्याची गरज नसावी हे आदर्श समाजात योग्य असलं तरी प्रत्यक्षात असं घडत नाही। बहिणीनी हक्क किंवा हिस्सा मागितला की बहीण भावातल्या नात्यामध्ये विष कालवलं जातं, नातेसंबंध खराब होतात हे बहुतांश प्रकरणांमधनं समोर आलेलं वास्तव आहे। म्हणून ज्या बहिणींना किंवा ज्या मुलींच्या वारसांना हक्क किंवा हिस्सा आपला हवा आहे त्यांनी सगळ्यात पहिले हा निर्णय केला पाहिजे की आपण आपल्या भावाशी किंवा आपल्या मामाशी भांडायला तयार आहोत का, आणि आपण जेव्हा आपल्या हक्काकरता भांडू तेव्हा ते आपले संबंध पूर्वीसारखे राहणार नाहीत ह्याला आपली तयारी आहे का। कारण संबंध पण हवेत आणि कायदेशीर हक्क पण हवा असं दोन्ही आपल्याला मिळणं जवळपास अशक्य आहे। त्यामुळे एक सगळ्यात पहिले निर्णय एक हा करायचा की आपल्याला काय महत्त्वाचं आहे, भावाचा किंवा मामाचा नातेसंबंध महत्त्वाचा आहे का, आपला किंवा आपल्या आईचा त्या मालमत्तेतला हक्क आणि हिस्सा महत्त्वाचा आहे। जर नातेसंबंध महत्त्वाचा असेल असा आपला निष्कर्ष असेल तर हक्कावर पाणी सोडा, आणि हक्कावर जर आपलं प्राधान्य असेल तर नातेसंबंधांवर पाणी सोडायला लागेल याची खुणगाठ मनाशी बांधा। बऱ्याच प्रकरणांमध्ये काय होतं, हाच निर्णय करता येत नाही, हाच निर्णय न केल्यामुळे योग्य दिशेने वाटचालसुद्धा सुरू करता येत नाही। त्यामुळे आपल्यापैकी ज्यांच्या बाबतीत असं काही घडलेलं आहे किंवा घडणार आहे त्यांनी नातेसंबंध का हक्क आणि हिस्सा हा निर्णय आधी पहिले करा, तो एकदा निर्णय झाला की पुढची तुमची वाटचाल सुरू करता येईल। आता जेव्हा भाऊ बहिणीचा कायदेशीर हक्क आणि हिस्सा डावलतो तेव्हा त्याविरोधात दिवाणी न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय निश्चितपणे खुला आहे। आता यामध्ये प्रत्येक प्रकरणानुसार त्या त्या प्रकरणाची क्लिष्टता कमी किंवा जास्त होऊ शकते। म्हणजे समजा ती मालमत्ता पूर्वजांच्या म्हणजे आई वडिलांच्याच नावावर असेल, आजी आजोबांच्याच नावावर असेल किंवा भावाच्याच नावावर असेल तर त्यात फक्त नाव लावून घेणं एवढीच प्रक्रिया करणं अपेक्षित असल्यामुळे महसुली न्यायालयांमध्ये किंवा महसुली कार्यालयांमध्ये जाऊन पुरेसं आहे। पण समजा
ती मालमत्ता नंतरच्या वारसांच्या नावे झाली असेल, नंतरच्या वारसांच्या नावे होऊन त्यांनी पुढे खरेदी विक्री गहाण दान वगैरे वगैरेचे जर नोंदणीकृत करार केले असतील, त्यांचे अजून पुढे एकामागून एक करार होत गेले असतील, तर ह्याच्याकरता आपल्याला फक्त महसुली न्यायालय किंवा महसुली कार्यालयात जाऊन पुरणार नाही. कारण आपल्याला आपल्या हक्काच्या विपरीत किंवा आपल्या हक्कावर गदा आणणारे जे करार झालेले आहेत त्याची नोंदणीसुद्धा रद्द करून घेणं आवश्यक आहे. म्हणून आपल्याला दिवाणी न्यायालयात जाऊन वाटपाचा दावा दाखल करून आपल्या हक्काच्या विपरीत जेवढे केवढे करार आजपर्यंत झालेले आहेत त्या सगळ्यांना आव्हान द्यायला लागेल. आता कोणते कोणते करार झालेत याची माहिती कशी घ्यायची हा अजून एक प्रश्न उद्भवतो. तर त्याच्याकरता आपल्या मालमत्तेची जी काही माहिती आपल्याकडे असेल, मग तो सर्वे क्रमांक असेल, गट क्रमांक असेल, CTS नंबर असेल, त्याचा गेल्या एक 25-30 वर्षाचा आपण आधी सर्च घ्यावा. स्थानिक नोंदणी कार्यालयामध्ये जाऊन आपण हा सर्च घेऊ शकता, शोध घेऊ शकता. तो शोध एकदा घेतला की गेल्या 25-30 वर्षापासून आजपर्यंत या मालमत्तेत नक्की काय काय झालं आहे, कोणते कोणते नोंदणीकृत करार झालेले आहेत हे आपल्या लक्षात येईल. आणि हे एकदा लक्षात आलं की आपली कायदेशीर लढाई किती मोठी किंवा किती छोटी आहे, किती खर्चिक किंवा किती बिनखर्चाची आहे आणि किती क्लिष्ट किंवा किती साधी आहे याचा एक आपल्याला अंदाज येईल. जर कोणतेही करार झालेले नसतील तर ती कायदेशीर लढाई तुलनेने सोपी आहे. जर अनेक किंवा एकामागून एक करार झालेले असतील तर त्या सगळ्यांना आव्हान देणं गरजेचं असल्यामुळे ती लढाई काहीशी मोठी खर्चिक आणि क्लिष्ट आहे. म्हणून लढाईला उतरण्यापूर्वी आधी सगळी माहिती करून घ्या. बरेच वेळा काय होतं, वाटपाचा दावा दाखल करतात त्याच्या आधी काहीही माहिती घेत नाहीत आणि वाटपाचा दावा दाखल झाल्यानंतर प्रतिवादी सांगतात की अहो आम्ही तर ही मालमत्ता विकून टाकली आहे किंवा त्याचे एवढे 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 करार झालेले आहेत. मग होतं काय, मग आपल्याला ती दावा दुरुस्ती करा, त्या सगळ्यांना त्याच्यात प्रतिवादी करा, या सगळ्यामध्ये खूप वेळ जातो आणि दरवेळी कायद्याच्या चौकटीत अशा दुरुस्त्या करता येतातच असंही नाही. जर नाही आल्या तर आपल्याला तो दावा मागे घेऊन नवीन दावा दाखल करायला लागतो. म्हणून सगळ्यात पहिले मालमत्तेची आज तारखेपर्यंत इत्यंभूत माहिती जोवर आपल्याला मिळत नाही तोवर दावा दाखल करण्याची घिसाडघाई अजिबात करू नका. आधी त्या मालमत्तेसंदर्भात आजपर्यंत काय काय झालंय याची माहिती गोळा करा. आवश्यकतेनुसार आपले वकील किंवा तज्ज्ञ असतील त्यांच्याकडनं सल्ला घ्या आणि आजपर्यंत एवढं एवढं झालेलं आहे याचा काय अर्थ आहे, किंवा याला आव्हान द्यायचं झालं तर ते शक्य आहे का, त्याला किती खर्च येईल, त्याला यश येण्याची शक्यता किती, या सगळ्या गोष्टींची उत्तरं शोधा. आणि हे सगळी तयारी एकदा झाली की तुम्ही एक योग्य निर्णयापर्यंत येऊ शकाल. आणि जो काही आपला योग्य निर्णय असेल, म्हणजे दावा दाखल करणं किंवा ते प्रकरण सोडून देणं, हा निर्णय आपण घ्या, म्हणजे त्या निर्णयाचा पुढे पश्चाताप होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. आणि समजा तुम्हाला असं जर कळलं की मालमत्तेमध्ये फारच क्लिष्टता आहे, दावे बिवे दाखल करण्यात काही अर्थ नाही आहे, तर मग तुम्हाला भावाशी किंवा मामाशी भांडण्याची वेळच येणार नाही. हा विषयच कधी काढू नका आणि तुमचे जर संबंध चांगले असतील तर ते इथून पुढेही चांगले राहतील. न मिळणाऱ्या मालमत्तेकरता दावा दाखल करायचा म्हणजे ती मालमत्ताही मिळणार नाही आणि संबंधही खराब होतील, असं दुहेरी नुकसान होण्याचं आपल्याला टाळता येईल. म्हणून प्रत्येक बहिणीनी भावाविरुद्ध किंवा बहिणीच्या वारसांनी मामाविरुद्ध दावा दाखल करण्यापूर्वी या स्वरूपाची काळजी घेणं हे निश्चितपणे अपेक्षित किंबहुना गरजेचंच आहे. धन्यवाद.